राज्यात कोरोना नियंत्रणात आहे, लोकांना आग्रह नाही, पण त्यांनी कोरोना विरोधात लढणारे प्रतिपिंड तपासून तिसऱ्या डोस संदर्भात निर्णय घ्यावा असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. नागपुरातील रवी भवन येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलाय. राजेश टोपे नागपूर दौऱ्यावर असून डागा आणि मेंटल हॉस्पिटलला भेट देणार आहेत. लोकांना जरी 200-300 रोज वाढत असतील, एकंदर ॲक्टिव्ह केसेस आजच्या तारखेला 1950 आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राने 65,000 केसेस दररोज पाहिलेल्या आहेत. त्या तुलनेत साधारणपणे 2,000 केसेस ॲक्टिव्ह असणं हा फार मोठा विषय नाही आहे. आणि मी जे अंदाज व्यक्त करू इच्छितो की ज्या संख्येने आज 200-150 संख्येने वाढत आहेत, आता खरं तर लग्न सराई आपण बघतो आहोत, खूप मोठ्या पद्धतीनं लोक गर्दी करत आहेत, कार्यक्रम मोठे होत आहेत, राजकीय मेळावे मोठे होत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं लोक एकमेकांमध्ये गर्दी करून असत आहेत, परंतु जी संख्या अपेक्षित वाढ वाटत होती तशी होत नाही आणि त्यामुळं काळजी करण्याचा अजिबात विषय वाटत नाही. चौथ्या लाटेचा सुतराम शक्यता मला वाटत नाही. बूस्टर डोसच्या संदर्भाने आम्हाला जे काही केंद्र शासनाच्या सूचना आहेत त्यामध्ये फार स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे की हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, एसेन्शियल सर्व्हिस वर्कर्स या संदर्भातल्या लोकांना आपण देतोच आहोत आणि जे ओल्ड एज लोक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांनाही आम्ही देतो आहोत. परंतु मला असं वाटतं की अन्य लोकांच्या संदर्भात कुठेही केंद्र शासनाने तसा सुतोवाच केलेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्याबाबत आग्रही नाही आहेत. आपापल्या ज्या काही अँटीबॉडीजचे प्रमाण असतं बॉडीमध्ये ह्याच्यामध्ये, तर त्याच्या काही टेस्ट असतात, त्या संदर्भाने चर्चा करून लोक आपापल्या पद्धतीनं प्रायव्हेटली या संदर्भातले डोसेस घेण्याचा त्या ठिकाणी कार्यवाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.